नमस्कार, आजची रेसिपी आहे वरी तांदळाचा भात आणि ताकाची कढी। त्यासाठी इथे मी अर्धा कप वरी तांदूळ साफ करून घेतलेत। ते आता मी दोनदा स्वच्छ धुवून घेणार आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला भात बनवायचा आहे त्या भांड्यात मी एक टेबलस्पून साजूक तूप गरम करत ठेवलं आहे। तूप वितळलं की त्यात पाव टीस्पूनपेक्षा कमी जिरे तडतडणार आहे। जिऱ्याचा रंग बदलला की त्यात मी एक मोठी मिरची कापलेली आणि 5-6 कढीपत्त्याची पानं व आपले वरी तांदूळ घालून छान परतून घेणार आहे। इथे मी अर्धा कप वरी तांदळाला 1.5 कप पाणी घालणार आहे। मला भात असं मऊ लुसलुशीत आवडतो, तुम्हाला जर सुक्का आवडत असेल तर तुम्ही 1 कप पाणीच घाला। मी इथे 1.5 कप पाणी घालते। आता ह्यात 1 टेबलस्पून दाण्याचं कूट, 1 टेबलस्पून साखर, चवीनुसार मीठ असं सर्व घालून एकदा मिक्स करून घेऊ आणि 7 ते 8 मिनटं झाकण देऊन वाफ घेऊ। तोपर्यंत आपण इथे 1/2 कप दही घेतलं आहे, त्यात मी चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून साखर आणि 1 कप पाणी घालून हे फेटून घेणार आहे। हे असं आता एकीकडे आपला भात पण बघूया। भात पण शिजत आला आहे। झाकण देऊन आता मंद आचेवर 2 मिनटं ठेवू। हे बघा, हा झाला आपला भात तयार। आता ज्या भांड्यात आपण कढी बनवणार आहोत त्यात मी थोडंसं साजूक तूप घातलं आहे। 1/2 टीस्पूनपेक्षा जिरं घालणार आहे मी इथे फोडणीला। तूप पेटवून देऊया। आता जिरं घालूयात, 1/2 टीस्पूनपेक्षा कमी जिरं, 1 मोठी मिरची कापलेली आणि 5-6 कढीपत्त्याची पानं आणि आता ह्यात आपलं ताक घालूया। आणि 1 उकळ येईपर्यंत हे मध्यम आचेवर ठेवून देऊ भांडं। खूप छान लागते ही ताकाची कढी। सुक्का वरी तांदळाचा भात खाण्यापेक्षा ही ताकाची कढी खूप छान लागते त्याच्याबरोबर। उकळली आपल्या कढीला, आता गॅस बंद करू। ही झाली तयार आपली वरी तांदळाचा भात आणि ताकाची कढीची रेसिपी। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।